महाराष्ट्र मास्क मुक्त पण मास्क वापरणं ऐच्छिक, दोन वर्षांनंतर मोकळा श्वास घेता येणार, मास्क मुक्तीचा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य। महाराष्ट्रामधील कोरोनाचे सगळे निर्बंध हटवले, गुढीपाडवा दणक्यात साजरा करता येणार। शाळांमध्ये मास्क बंधनकारक असावा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंची मागणी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा मांडल्याची माहिती। अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम, एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावला, अजूनही 48,000 कर्मचारी कामावर रुजू नाहीत, आज अल्टिमेटम संपणार। अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना तुरुंगात टाकणार, आमदार रवी राणांची धमकी, खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप। फडणवीसांविरोधातल्या याचिकेमुळे चर्चेत आलेले वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात, जमिनीच्या व्यवहारांप्रकरणी चौकशी, ईडीच्या धाडसत्राची न्यायालयानं दखल घ्यावी, नाना पटोलेंची विनंती। एप्रिलमध्ये उन्हाळा अधिक तीव्र, हवामान खात्याचा अंदाज, राज्यातलं किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार। आणि बैलांच्या झुंजीच्या अनधिकृत स्पर्धेत एका बैलाचा मृत्यू, सिंधुदुर्गमधल्या सुकळवाड येथील घटना। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।